ऊस दराची कोंडी फुटल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही असा स्पष्ट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिलाय त्यासाठी सुरू असलेल्या जनआक्रोश यात्रेतून शेतकऱ्यांना संघटित केलं आहे सात नोव्हेंबर रोजी जयसिंगपूरमध्ये होणाऱ्या ऊस परिषदेमध्ये संघटनेची अंतिम भूमिका स्पष्ट केली जाईल असं राजू शेट्टी यांनी नमूद केलं दुसरीकडं आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे अशावेळी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून शिराळा तालुक्यातील करमाळा इथं त्यांनी आक्रोश पदयात्रा स्थगित केल्याचं जाहीर केलं गेल्या वर्षीच्या गळीत हंगामातील ऊसाला चारशे रुपयांचा दुसरा हप्ता मिळावा यासह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आक्रोश पदयात्रा सुरू केली आहे पाचशे बावीस किलोमीटर अंतराची ही पदयात्रा आता अंतिम टप्प्यात आली आहे सात नोव्हेंबर रोजी जयसिंगपूरमध्ये होणाऱ्या ऊस परिषदेनं या पदयात्रेचा समारोप होईल तत्पूर्वी साखर कारखानदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी तसंच ऊस दराची कोंडी फुटल्याशिवाय यंदा ऊसतोड होऊ देणार नाही असं शेतकरी संघटनेनं जाहीर आहे गेल्या दोन वर्षात ऊस तोडणी वाहतूकदारांचे मुकादम आणि मजुरांकडून सुमारे पाचशे कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील फसवणुकीचा आकडा ब्याण्णव कोटी रुपये आहे ऊस तोडणी मुकादमांवर पोलिसात गुन्हे दाखल झाल्यानंतर केवळ सतरा टक्के झाली आहे त्याबद्दलही ऊस परिषदेत चर्चा होणार असल्याचं शेतकरी संघटनेनं ठरवलंय दुसरीकडे आज शिराळा तालुक्यातील करमाळा इथं राजू शेट्टी यांची जनआक्रोश पदयात्रा पोहोचली त्यावेळी मराठा आरक्षणाबाबत दिरंगाई करणाऱ्या सरकारचा शेट्टी निषेध व्यक्त केला तसंच मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला पाठिंबा मा देण्यासाठी आपली पदयात्रा स्थगित करत असल्याचं त्यांनी जाहीर केलं एकीकडे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत उपोषणामुळे आहे अशा वेळी पदयात्रेत उधळली जाणारी फुलं किंवा हार घेणं मनाला पटत नाही म्हणून ही पदयात्रा स्थगित केल्याचं शेट्टी यांनी सांगितलं